सांगली इस्लामपूर रस्त्यावरून जाणाऱ्या ट्रकला थांबवून चार चोरट्यांनी ट्रक, ट्रक चालकाला धमकावत केबिनमधील मधील हजार पाचशे रुपये लंपास करून पोबारा केलाय हा प्रकार काल सकाळी आठच्या सुमारास घडला दरम्यान संशयित चौघांनी ट्रक मध्ये गांजा असल्याचा बहाणा केला होता वर्दळीच्या रस्त्यावर ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात ट्रक चालक करीम मेहबूब खान पठाण वैवर्षा सत्तावीस राहणार खळी तालुका जिल्हा परभणी यांनी फिर्याद दिल्या फिर्यादी हे ड्रायव्हर असून ते परभणी येथील आहेत काल सकाळी आठ वाजता इस्लामपूर कडे निघाले असता तुंगा नजिक चौघांनी ट्रकला हात करून थांबवले आणि फिर्यादीत खाली उतरण्यास सांगितले करीम हे खाली उतरले असता संशयित आरोपींनी तुमच्या ट्रक मध्ये दारू साठा तसेच गांजा असल्याचे सांगून त्यांना दमदाटी केली आरोपी हिंदी भाषेत बोलत होते दरम्यान त्यातील दोघे ट्रकच्या केबिन मध्ये चढले आणि ड्रॉवर मधील रक्कम त्यांनी लंपास केली काही वेळातच ते घटनास्थळावरून पसार झाले दरम्यान या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात ता आलाय त्यानुसार पोलिसांनी चार संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणी करण्यात येत असून सराईतांकडून ही लूट केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवलाय पोलीस अधिक तपास करत आहेत ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी